गेल्या 18 वर्षांपासून सिद्धार्थ उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना मनोरंजन करणारी गीता वाघिणीनं आज सकाळी शेवटचा श्वास घेतला. यामुळे पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात सर्वांना कुतूहल वाटणाऱ्या पांढऱ्या वाघांपैकी गीता नावाच्या वाघिणीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. गीताच्या मृत्यूमुळे प्राणी संग्रहालयात आता पांढऱ्या वाघांची फक्त एक जोडी शिल्लक राहिली आहे. त्यातही मादीनं वयाची कमाल मर्यादा ओलांडली आहे. काही वर्षांपूर्वी पांढऱ्या वाघांची संख्या जास्त झाल्यानं इतर प्राणी संग्रहालयांना पांढरे वाघ देणाऱ्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाला नवीन पांढऱ्या वाघांसाठी पुणे प्राणी संग्रहालयातील पांढऱ्या वाघांना पिले होण्याची प्रतीक्षा आहे. तिथल्या वाघिणीला होणाऱ्या बछड्यांपैकी निम्मे बछडे सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाला मिळणार आहेत. सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात ओरिसातील नंदन प्राणी संग्रहालयातून प्रमोद व भानुप्रिया या पांढऱ्या वाघांची पहिली जोडी आणण्यात आली होती. गीताचा सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातच 18 जानेवारी 1998 रोजी जन्म झाला होता. वाघाचे आयुर्मान 18 ते 20 असते. गीताचे वय 18 वर्ष झाले होते. यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून तिचा आहार कमी झाला होता. कमी आहारामुळे तिची दिवसेंदिवस प्रकृती ढासळत होती. यामुळे 4 जूनपासून तिच्यावर प्राणी संग्रहालयातील चिकित्सालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिच्या रक्त नमुन्याच्या विविध चाचण्या घेण्यात येत होत्या. या चाचण्यांवरून तिची श्वसन संस्था यकृत व मूत्रपिंड नीट काम करत नसल्याचं निष्पन्न झाल्यानं नियमित उपचार केले जात होते असं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वय उतार वय झाल्यामुळे स्पॅनिक 20 वर्षाचं वय असतं, ती 19 साडे 19 असावी आणि वीक आणि डेबिलेटेड होती. तिने खाणं पण बऱ्याच दिवसापासून बंद केलेलं होतं, म्हणजे कमी खाद्य झालं होतं. पोस्टमार्टम टीमने केल्यानंतर असं निदर्शनास आलं की उजव्या किडनीच्या बाजूला एक रिनल ट्यूमर होता आणि तिच्या लंग्स पूर्ण कोलॅप्स झालेल्या होत्या आणि फुफ्फुस काम न केल्यामुळे मग तिचा मृत्यू उतारवयात लवकर होतं. त्याला सपरेटिव्ह कारण आहे पूर्णपणे. आणि उतारवयात जर फुफ्फुसाने काम करणं बंद केलं मृत्यू लगेच होतो. शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. खडकेश्वर येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहाय्यक संचालक डॉक्टर मनोहर देवरे, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर जी एन पांडे व पशुधन विकास अधिकारी डॉक्टर डी यू भालेराव यांनी शवविच्छेदन केलं. डॉक्टर पांडे यांनी सांगितलं, उतारवयामुळे पांढऱ्या वाघिणीचे फुफ्फुस निकामी झाले होते. याचा परिणाम शरीरात इतर सर्वच अवयवांवर झाला होता. यामुळे यकृत मूत्रपिंड काम करत नसल्याचं प्राथमिक अहवाल आहे. वनविभागाचे वनपाल एस आर भांबळे, वनरक्षक सुरेश पुंड यांनी पंचनामा केला. यानंतर प्राणी संग्रहालय परिसरातील गीताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महापौर त्र्यंबक तुपे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांनी अग्नी दिला. यावेळी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, विजय पाटील, डॉक्टर ख्वाजा इनामदार, संजय नंदन उपस्थित होते. सकाळी 6 वाजेला आमच्या सिद्धार्थ उद्यानामधील एक वाघिणी, तिचं नाव गीता, वय 18 वर्ष, तिचं वृद्ध काळाने म्हणता येईल निधन झालंय. मागील 18 ते 20 दिवसापासून डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार तिच्यावर चालू होते. पण म्हणा तसा प्रोत्साहन त्या वाघिणीकडनं मिळत नव्हतं आणि म्हणून आज सकाळी 6 तिचं दुःखद निधन या ठिकाणी झालं आहे. आणि बरेचसे प्रयत्न करूनसुद्धा अनेक मान्यवर डॉक्टर आम्हीसुद्धा बोलवले, तज्ज्ञ डॉक्टरांची टीमसुद्धा आम्ही बोलवलं होतं, त्यांनीही बरेचसे प्रयत्न केले. पण मला वाटतं वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक वाघांचं वय शक्यतो 17, 18, 19 या वर्षाच्या आसपासच असते आणि म्हणून आज या वाघिणीचं एक दुःखद निधन आमच्या ह्या उद्यानामध्ये झालेलं आहे.